आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये प्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत महत्वाच्या आणि ताज्या घडामोडी. शिरोळ, हातकंगडे, अथणी, निपाणी, चिकोडी, कागल, बैलहोंगल या तालुक्यातल्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या दिवसभरात आम्ही तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहोत. विशेषतः आज शिरोळ तालुका पंचायत समितीमध्ये सभापती निवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. इथं निवडणूक जोरात सुरू होणार आहे असं म्हटलं जातं. शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. एक अर्ज आहे नांदणी मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी संजय कुरडे यांचा आणि दुसरा अर्ज आहे राजगोंडा पाटील कोथळी पंचायत समिती मतदारसंघातले आहेत त्यांचा अर्ज दाखल झाला. या दोघांच्या मध्ये निवडणूक लागणार आणि ही निवडणूक जोरात होणार असं सर्वांचं मत होतं. पण आत्ताच आम्ही सांगतो एक तास दीड तासानंतर याबाबतची कदाचित घोषणाही होऊन जाईल. पण हे सगळं राजकारण शिरोळ तालुक्यातलं एका वेगळ्या वळणावर सध्या चाललंय. भारतीय जनता पार्टीने इथं पाय रोवल्यानंतर किंवा शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर त्यामुळे आजची निवडणूक ही जवळपास बिनविरोध झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि बिनविरोधच आहे असं आपण म्हणून चालू. 28 डिसेंबरला दैनिक महानकार्याने एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. शिरोळ तालुका पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले हे आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि त्यानंतर 1 जानेवारीला एक दुसरी बातमी दैनिक महानकार्याने प्रसिद्ध केली होती. सौ मीनाक्षी कुरडे या बिनविरोध सभापती पदाच्या उमेदवार असतील आणि त्या सभापती होतील असं आपण दिलं होतं आणि जवळपास हे बाकी खरं ठरलंय. आता ताजी लेटेस्ट आता बातमी सांगत असताना माझ्यापर्यंत एक माहिती येऊन पोहोचली. आपले संदीप इंगळे प्रतिनिधी शिरोळ तालुका पंचायत समितीचे आवारात आहेत. त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरोळचे तहसीलदार गजानन गुरुजे काम पाहत आहेत. त्यांच्या शेजारी बसलेत BDO सुशील संसारी हे आणि आपला अर्ज सभापती पदाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजगोंडा पाटील यांनी माघार घेतलाय आणि मीनाक्षी कुरडे ह्या बिनविरोध विजयी झालेले आहेत. आपण मागाशीच मी तुम्हाला बोलत होतो की 1 जानेवारीला दैनिक महानकार्यातून वृत्त प्रसिद्ध झालं होतं की सो मीनाक्षी संजय कुरडे या निवडणुकीला उभारणार सभापती पदाची आणि त्या बिनविरोध होणार आणि शिरोळ तालुका पंचायत समितीला किमान 6-7 महिने त्यांच्याकडे सभापती पद असेल. कारण नंतरच्या कालावधीमध्ये ते आलास गटात सभापती पद जाणार आहे. मग सो मगदुम यांना हे भाकीत आपण लिहिलं होतं आमच्या रिपोर्टरांनी ते सांगितलं होतं की तो अंदाज होता त्यांचा तो आता तंतोतंत खरा ठरलाय. शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी नांदणीच्या सौ मीनाक्षी कुरडे यांची निवड झाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 4 सदस्य आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडे 2 असे 6 लोकांची त्यांची युनिटी होती. या युनिटीनं 6 नंतर 2 लोक फोडायचा प्रयत्न चालला होता पण तो यशस्वी होणार होता. पण कुरडे आणि भारतीय जनता पार्टीतल्या काही लोकांचं तसे संबंध चांगले आहेत. शिवसेनेतल्याही लोकांचे संबंध चांगले आहेत. राष्ट्रवादीच्या बरोबर काँग्रेसबरोबरही संबंध चांगले आहेत. कारण राजू कुरडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना 28,800 मतं पडली होती विधानसभेला. ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या सगळ्या पक्षातल्या जो मैत्रीचा संबंध आहे किंवा डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरने आज त्यांच्यावर जो विश्वास दाखवला ते यड्रावकर गटातले राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची निवड ही नक्की होती. त्यांना कोणी विरोध करणार नाही असं सांगितलं जात होतं. याशिवाय खासदार राजू शेट्टी काँग्रेस शिरोळ विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ विधानसभा मतदारसंघात नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी KDC बँकेच्या माध्यमातून एक परवा कार्यक्रम घेतला. हे 3 नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. याचवेळी जवळपास सगळं चित्र क्लिअर झालं होतं की पुढच्या सगळ्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी हळूहळू पुढे जाईल. आणि शिरोळ तालुक्याच्या राजकारणात जर बघितलं तर पंचायत समितीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी इन्ही धर्मी पक्ष आहे. त्यांच्याबरोबर हिंदुत्ववादी शिवसेना जाऊन चिकडल्या आणि दोघांनी घट्ट मिट्टी मारलेली आणि पंचायत समिती उपसभापती पद शिवसेनेकडे आहे तर काँग्रेसकडे सभापतीपद होतं. आता काँग्रेसच्या सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी 10 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झालं होतं आणि राष्ट्रवादीला त्यांनी संधी दिली. सौ मीनाक्षी कुरडे आता शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती झाल्यात. 1962 साली शिरोळ तालुका पंचायत समिती अस्तित्वात आली तेव्हापासून जवळपास आजपर्यंत आता हा 27वी सभापती पदाची निवडणूक होती. 27वी सभापती म्हणून सौ मीनाक्षी कुरडे या झालेले आहेत. यापूर्वी नांदणीला युनुस पटेल सभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झाले होते. नांदणीला ही दुसऱ्यांदा संधी मिळाली. शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती पद सलग 2 वेळा मिळणारे फक्त 3 गाव आहेत. यामध्ये बबनराव जाधवांचे रूपाना
शिरो वाळकुंजे साहेब होते ते नाथबाबा वाळकुंजे आणि सौ सुजाता शिंदे यांच्या रूपाने दानोळी आणि आता नांदिनी युनुस पाटील नंतर सौ मीनाक्षी कुर्डे यांना संधी मिळाली. सौ मीनाक्षी कुर्डे यांचे दीर राजू कुर्डे शिवसेनेचे नेते होते. त्यांनी शिवसेनेतून पंचायत समिती निवडणूक लढवली होती आणि त्यांनाही सभापती पदाचा उपसभापती पदाचा कार्यकाळ 4 महिन्याचा मिळाला होता. अजित सुतार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजू कुर्डे उपसभापती झाले होते. त्यांच्या पाठीमागे तसं राजकारणाचं वलय आहे. 4 महिने राजू कुर्डे उपसभापती होते. शिवाय कुसुम कुर्डे पंचायत समितीचे सदस्य 5 वर्षे होत्या. राजू कुर्डे 5 वर्षे पंचायत समितीचे सदस्य होते. कुर्डे घराण्याला राजकारणाचं वलय आहे. कुर्डे घराण्यावरती नांदिनी पंचायत समिती मतदारसंघाने सातत्याने प्रयत्न केले. 10 वर्ष पाठिंब्याचे जर पाहिले आपण कुसुम कुर्डेंच्या माध्यमातले असतील किंवा राजू कुर्डेंच्या माध्यमातले असतील तर 10 वर्ष पंचायत समितीमध्ये त्यांना स्थान मिळालं होतं. दुसऱ्या टर्मलाही संजीव कुर्डे यांच्या पत्नी सौ मीनाक्षी कुर्डे यांना नांदिनीकरांनी संधी दिली आणि नांदिनीकरांना दुसऱ्यांदा सभापती पदाची म्हणजे उपसभापतीपद राजू कुर्डेंचं असेल किंवा युनुस पाटील यांचं सभापतीपद असेल सभापतीपदाची दुसऱ्यांदा नांदिनीला ही संधी मिळाली. दानोळी आणि शिरोळ नंतर नांदिनीने तसं राजकारणात बारकावे चांगले जोपासलेत. हा मोठा विजय कुर्डे घराण्याचा मानावा लागेल. त्यांना सभापतीपद बिनविरोध मिळालंय. राजू कुर्डेंनाही उपसभापतीपद बिनविरोध मिळालं होतं पण ते कालावधी त्यांना कमी होता. आता सौ कुर्डे यांना किती कालावधी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर देतात पाहावं लागेल. यापूर्वीचा जर इतिहास आपण पाहिला तर यड्रावकर गटाला ही चांगली संधी प्रथमच मिळाल्या. स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकरांनी खूप राजकारण केलं पण त्यांच्या कार्यकर्तेमध्ये सभापतीपदाची यड्रावकर गटाला संधी मिळाली नव्हती. पण मुस्सुदी राजकारण करत हळूहळू का असेना डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी चांगलं यश संपादन केलं. आपण जर पाहिलं तर 1962 पंचायत समिती अस्तित्वात आली आणि त्यानंतर जर राजकारण जर बघितलं तर तब्बल 36 वर्ष देशभक्त रत्नापन्ना कुंभार गटाच्या कार्यकर्त्यांना पंचायत समितीचं सभापतीपद मिळालंय. तर सारे पाटील यांचंही नेतृत्व होतं. ते 2 वेळा आमदार होते, 3 वेळा आमदार होते 57 काळ असेल आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये ते प्रवेश केले. निधर्मी काँग्रेसमध्ये प्रवेश केले. ते समाजवादी विचारश्रेणीचे समाजवादी विचार आणि निधर्मी काँग्रेस यांच्यामध्ये कधी पटायचं नाही पण सत्तेसाठी सारे पाटील साहेब काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी 2 वेळा आमदार झाले काँग्रेसमध्ये आणि एकदा समाजवादी विचारातून झाले होते. म्हणजे 3 वेळा शिरोळ तालुक्यात आमदार होते. सारे पाटील गटाला जवळपास 52 महिने शिरोळ तालुक्यातल्या पंचायत समिती सदस्य सभापतीपद मिळाले. 4.25 वर्ष सारे पाटील गटानं साधारणपणे सभापतीपद भूषवलंय. तर रत्नापन्ना कुंभार गटानं म्हणजे काँग्रेसमधल्या अण्णा गटा प्रभाग असायचा पूर्वी सृष्टी गट असेल, स्वर्गीय दिनकर यादवांचा गट असेल, स्वर्गीय बाळासाहेब मांडेंचा गट असेल, या काळात स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर आणि रत्नापन्ना कुंभार साहेब एकत्र होते. या काळात 36 वर्ष रत्नापन्ना कुंभार गटाची सलग पंचायत समितीवर सत्ता होती. 56 वर्षातले जवळपास 36 वर्ष रत्नापन्ना कुंभार गटानं सत्तेतले हे पद मिळवलंय. त्याच्यानंतरचा दुसरा जर काळ बघितला तर खासदार राजू शेट्टी जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यानंतर आमदार झाले आणि आता 10 वर्षाच्या काळात म्हणजे 8.5 वर्षाच्या काळामध्ये ते खासदार आहेत. त्यांना 6.5 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सभापती या शिरोळ तालुक्यात झालाय. विशेषतः 79 महिने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिरोळ तालुक्यावर वर्चस्व ठेवलं, त्यांचा सभापती होता आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच यड्रावकर गटाला प्रथमच तशी सभापती पदाची खुली संधी प्राप्त झाली. आता 7 महिने त्यांना कालावधी मिळेल असं सांगण्यात येतं पण कदाचित तो काळ यड्रावकर गट मुस्सुद्दे आहे. पुढे विधानसभेच्या निवडणुकीत काय नेमकं चित्र घडेल हे आज आपण कोणी सांगू शकत नाही पण राजकारणात डावपेचे असतात आणि कुर्डे तसे डावपेचातले आहेत. त्यांनी शिवसेनेतून तिकीट भरलं होतं शिरोळच्या पंचायत समितीच्या परवाच्या निवडणुकीमध्ये पण त्यांना अंदाज आला की जैन मराठा आणि लिंगायत मताची जी बिरीज आहे शेखर पाटील साहेबांच्याकडे धनगर आणि लिंगायत समाजाची जी बिरीज आहे ती जर नाही आली तर प्रकाश परीट साहेब निवडून येऊ शकतात त्यांच्या सौभाग्यवती संजीवनी परीट. त्यामुळे त्यांनी तात्काळ भरलेला अर्ज एबी फॉर्म शिवसेनेचा जोडला होता पण तो माघार घेतला आणि दुसरा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडला आणि राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेत. याचाच अर्थ राजकारण त्यांना समजतं. राजकारण समजल्यामुळेच त्यांनी ही हा बदल मोठा घडवून आणला आणि ते सदस्यपद त्यांनी पटकावलं. त्या काळात जे त्यांनी चुलूक दाखवली राजकारणातली पटला शिवसेना सोडण्याची आणि राष्ट्रवादी जॉईन करण्याची त्याचमुळे कदाचित आज त्यांना हे मोठं पद सभापती पदाचं नामांकित पद त्यांना या शिरोळ तालुक्याच्या इतिहासात पंचायत समितीच्या बोर्डावरती लागण्याची संधी मिळाली. पंचायत समितीची मोठी इमारत बांधल्या आणि या इमारतीमध्ये काँग्रेसला स्वाभिमानीला जाताल आणि स्वाभिमानीनं खूप प्रयत्न केले होते. तत्काळ इमारत पूर्ण व्हायच्या अगोदर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणून इमारतीचं उद्घाटन केलं होतं. सभापती आपला या पंचायत समितीच्या सभागृहात जावा, नवीन इमारतीत बसावा. काँग्रेसने तशा हालचाली मोठ्या केल्या, मल्ला पचवले आणि खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना फारसे यश आलं नाही. आता पूर्ण का कुरडे यांना इथं संधी मिळणार आहे, त्या सभापतीपद कसं हाताळतात हे पाहावं लागेल. शिरोळ तालुक्यामध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे, ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे, अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना रखडल्यात. या सगळे प्रश्न, मोठे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. अगदी निधी 16 ते 17 लाखाचा त्यांच्याकडे येणार आहे आणि 17 लाखात शिरोळ तालुक्यात त्यांना कारभार करायचा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत किंवा ग्रामीण रुग्णालय 2 आहेत, इथला कारभार चांगला नाही असं मल्लप्पा चौले सभापतीने मधल्या काळात आपल्याच चॅनलवरती येऊन सांगितलं होतं. ही सगळी मोठी आव्हानं, एक 17 लाखाचा निधी असणार आहे आणि 14 सदस्यांचं समाधान करायचं आहे. शिवाय नांदणी मतदारसंघात सौ कुरडे विजयी झाल्यापासून 0% काम झालं आहे असा जो गंभीर आरोप होते, अगदी धर्मगुतीतल्या लोकांनी परवा आरोप केला, या सगळ्या लोकांचा आरोप जो आहे तो आरोप खोडून काढण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. आरोपांच्या लोकांच्या ज्या शंका आहेत की पंचायत समितीचा निधी नाही, तो कमी निधी आहे म्हणून लोकांना सांगून बाहेरचा निधी आणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेचे असतील किंवा विधान परिषदेचे सदस्य असतील किंवा बंटी साहेबांचे त्यांचे संबंध चांगले आहेत गणपतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून, विधानसभेचे पुढचे जे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत गणपतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा ते निधी खेचून आणू शकतात. आणि लोकांनी जो आरोप केला आहे की सौ कुरडे निवडून आल्यापासून काहीच काम झालं नाही, कदाचित आता सरकारी गाडी त्यांना मिळणार आहे, 7 महिन्याचा त्यांच्या पुढे कालावधी कदाचित असण्याची शक्यता आहे, या काळात ते काम करू शकतील. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही तालुक्यात या निमित्तानं पुढे जाण्याची संधी आहे आणि या निमित्तानं ते कदाचित ज्यादा निधी आणतील आणि शिरोळ तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातून विधानसभेसाठी जी त्यांनी पूर्वीची पायवाट म्हणून ठेवल्या त्या पायवाटीनं पुढे जाण्यासाठी त्यांना ही मोठी मदत होईल असं वाटतं. सर्वसाधारणपणे भीमगोंडा पाटील साहेब हे शिरोळ तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती होते, त्यांना काळ 5 वर्षाचा मिळाला. त्यानंतर आपण बघितलं तर ए बी पाटील हसूरकर यांना 12 वर्षाचा तब्बल सभापती पदाचा कार्यकाळ मिळाला होता. त्यानंतर 11 वर्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांना संधी मिळाली होती. प्रकाश पाटील टाकवडेकर रत्नापन्ना कुंभार गटातून त्यावेळेस सभापती झाले. नंतर शंभराव पाटील यड्रावकर यांनी कुंभार गटाची विभागणी झाल्यानंतर प्रकाश पाटील प्रकाश पाटील टाकवडेकरांनी स्वर्गीय शंभराव पाटील यड्रावकर यांच्या गटात सहभाग नोंदवला होता, पण त्यानंतर बाकी ते पंचायत समितीत आलेले नाहीत असं दिसून येतं. त्यानंतर भालचंद्र कागले हे मजरेवाडीचे 3 वर्ष त्यांनी सभापतीपद भोगलं होतं. बबनराव जाधव साहेबांनी एकदा बंडखोरी करून सभापतीपद मिळालं, एकदा बाळासाहेब माने अण्णा गट सारे पाटील गट यांच्या संयुक्त विद्यमाने एकदा सभापतीपद मिळालं होतं. आपले तेरवाडचे देवापा भंडारी मामा त्यांना सगळे लोक मामा म्हणतात, त्यांना लकीली म्हणजे जनरल सभापती असताना सुद्धा ते सभापती झाले होते, लोकप्रियतेच्या जोरावर सभापती झाले होते, 2 वर्ष ते सभापती होते. राजेंद्र सुतार यांना सभापतीपद ते सारे पाटील गटाचे मानले जातात, पण रत्नापन्ना कुंभार गटानं त्यांना 1 वर्षासाठी मधल्या काळात सभापतीपद ची संधी दिली होती. मात्र राजेंद्र सुतार यांना सभापती पदावर बसवण्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न जर कोणाचा असेल तर आत्ताचे जे सभापती आहेत मल्लप्पा चौगुले, जे परवा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर कुरडे वहिनींचा नंबर लागला, त्या मल्लप्पा चौगुलेंनी राजेंद्र सुतार यांना खूप मोठी त्या काळात मदत केली होती. त्यानंतर कलावती थोरवत हे सभापती झाल्या, त्यांनी 3 वर्षाचा काळ कार्यकाळ पूर्ण केला होता आणि विशेषतः सांगायला हरकत नाही की महिला सभापती त्या पहिल्याच मानावे लागतील या पंचायत समितीच्या. आणि त्यांनी क्षारफळचा प्रश्न हाती घेतला आणि त्यावेळेला एक वादळ उठलं होतं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात. भरदप्पा पाटील आपले पन्हाळ्याचे असतील, जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्ष होते, त्यांचं काम खूप छान होतं, त्यांनी मदत करायचं ठरलं होतं, पण एक मोठं वादळ होतं जिल्हाभर. रोजगार हमीचा निधी फोकलँड किंवा ट्रॅक्टरना न वापरता तो मजुरांच्यावरती वापरावा आणि मग या शारपड जमिनीचा प्रश्न निकालात काढावा. तरी घालवाड हे गाव पानमळ्याचं गाव होतं, ऊसाचं गाव होतं, नगदी पिकं घेणारं गाव होतं, बागायत पिकं घेणारं गाव होतं, पण क्षार जमिनीमुळं खूप मोठी जमीन पडीक पडत चालली होती. स्वर्गीय कृष्णा नाईक साहेब असतील किंवा या मंडळींनी दिनकर पाटील साहेबांनी मदत केली आणि सौ कलावती थोरवत यांनी क्षार जमिनीचा प्रश्न त्या काळात धाडसानं एक महिला सभापती सगळे सरकारी नियम आणि कायदे जे आहेत एका चौकटीत बसून बीडीओंची चर्चा करून सिवणच्या बरोबर जाऊन भांडणं करून त्यांनी शारपडचा प्रश्न घालवाडचा संपुष्टात आणला होता. शिवाय अर्जुनवाड असेल, कुटवाड असेल, कानवाड असेल या गावाच्या विकासाला खूप मोठी मदत केली होती. कलावती थोरवत यांचं नाव मी मुद्दाम आवर्जून एवढ्यासाठी घेतलं की विकास कामं कशी करावीत महिला सभापतींच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. कारण त्यानंतर ज्या महिला सभापती झाल्या त्यांना कमी लेखायचं नाही, पण कलावती थोरवत त्यांनी जे काम केलं ते मानण्यासारखं होतं. आज हे सदाभाऊ खोत साहेबांनी परवा सांगितले ते कृषी मंत्री छारपडचा प्रश्न मी निकालात काढतो, पण त्यांनी अद्याप ही बैठक घेतलेली नाही. खासदार राजू शेट्टी साहेब आमदार झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, खासदार झाले, पण त्यांच्याकडूनही हा प्रश्न निकालात निघाला नाही.
आमदार उल्हास पाटील साहेब यांनी उसादे आंदोलनात सहभाग घेतला होता, ते शेतकऱ्यांचे नेते मानले जातात, पण त्यांनीही परवा आलासला त्यांचे मंत्री आणले होते शिवसेनेचे, त्यांच्याकडून हा प्रश्न निकालात लागले नाही, पण उत्तर जर कोणी दिलं असेल आणि प्रश्न सोडवण्याचा कोण खरा करून प्रयत्न केला असेल तर कलावती थोवत याला मानावं लागेल या बाबतीत. त्यानंतर बाळकृष्ण अर्गे सभापती झाले, आवाडे गटाचे ते तसे मानले जातात, पण सारे पाटील आणि आवाडे गट एकत्र असायचा, रणजित कदम साहेब त्या गटात त्यावेळी होते. बाळकृष्ण अर्गे 2 वर्षासाठी सभापती झाले होते. नाथबाबा वाळकुंजे हे बंडखोर विचाराचे नेते होते, त्याला सभापतीपद मिळणार नाही, दिलं जाणार नाही असं मानलं जायचं दानोळीचे ते, पण दानोळीच्या अंगातच असा गुण आहे जे मिळणार आणि ते घेतल्याशिवाय ते दानोळी कधी सोडत नाही. अगदी वारणेचा कालचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आपण जर पाहिला तर दानोळीने खूप ताणून धरले. नाथबाबा वाळकुंजे साहेबांनी अतितटीने 9 महिन्याचं सभापतीपद पटकावलं होतं. त्यानंतर दुसरं सभापतीपद द्यायची ज्या वेळेला वेळ आली तेव्हा शंकर कोळी साहेब अगदी आलाचे आपले नेते, ते परवा निधन झालं त्यांचं, खूप चांगले नेते होते ते, सारेपाटील साहेबांच्या विचाराचे होते, ते सगळे मिळून बसले. सारेपाटील साहेबांनी ऐन वेळेला त्यांना सांगितलं आता तुम्हाला सभापती करता येणार आणि दुसऱ्याचं नाव त्यांनी पुढे आणलं. शंकर कोळी साहेब दिसायला भोळे बाबडे होते पण राजकारणात खूप चाणाक्ष होते, ते अचानक पंचसमितीच्या सभागृहात सारेपाटील साहेबांच्या इथून बाहेर पडले आणि सौ मंगला माने देशमुख यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि पटनं त्यांनी सभापती पदाचा फॉर्म भरला आणि ते सभा बंडखोर सभापती म्हणून झाले होते. आणि विशेषतः ते सभापती ज्या वेळेला झाले त्यांना पडलेली मतं जर पाहिली आणि सारेपाटील साहेबांच्या गेस्ट हाऊसला लोकांची मिटिंग झालेली मतं पाहिली तर विभिन्न होती. आणि बंडखोर म्हणून सभापती शंकर कोळी यांनी बंडकोण सभापतीपद मिळवलेले होते, त्यांनी 2 वर्ष तब्बल हा काळ पूर्ण केला होता आणि यशस्वीपणे पूर्ण केला होता. एक साधा माणूस विजार शर्ट घालणारा, सरकारी गाडीचा कधी कमी वापर करणारा, टेलिफोनचा कमी वापर करणारा, पण काम परफेक्ट करणारा, सहकारातलं ज्ञान असल्यामुळे काम करून घेण्याची त्यांच्यात अटकल होती. जिल्हाधिकारी असेल, सीओ असतील यांच्याशी संधान बांधून कोळी मामा अधिकारी त्यांना म्हणायचे आणि त्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं. त्यांच्यानंतर अर्चना धनवडे सारेपाटील गटाच्या कट्टर समर्थक मानल्या जातात, त्यांना संधी मिळाली. त्याच्यानंतर सुजाता शिंदेना संधी मिळाली. आदिनाथ आरबाळे हे यड्रावकर गटाचे, केवळ त्यांना 15 दिवसासाठी सभापती पदाची संधी मिळाली होती. म्हणजे अर्चना धनवडे त्यांनी राजीनामा दिला आणि सुजाता शिंदे तरी होणार होत्या, त्या मधला जो प्रेड होता तो 15 दिवसाचा ते प्रभारी झाले. याच काळात यड्रावकर गटाला खऱ्या अर्थानं 15 दिवसाची संधी मिळाली होती आणि त्यानंतरची आत्ता कुर्डे त्यांच्या निमित्तानं संधी मिळाली. सुजाताताईने साधारणपणे 10 महिने सभापतीपद पटकावलं, एकदा नाथबाबांनी पटकावलं आणि आता सुजाताती शिंदे यांनी पटकावलं. दानोळीला अशा रीतीनं 2 वेळा संधी प्राप्त झाली होती. भरतआप्पांनी 11 दिवस इथंच प्रभारी सभापती म्हणून काम केलं. राणी गौराज ह्या कनवाडच्या अर्जुनवाड मतदारसंघातल्या आणि त्यांनाही या पंचसमितीच्या सभापतीपदाची 10 महिने संधी मिळाली होती साधारणपणे. आणि त्यानंतर बाकी काँग्रेसची पिछाड चालू झाली आणि स्वाभिमानी फुल फॉर्ममध्ये आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश घवघवीत मिळालं आणि भारती प्रभावळे या विजयी झाल्या होत्या दत्तवाडच्या महिला नेत्या. त्यांना 29 महिने जवळपास 2.5 वर्ष त्यांना पंचसमितीचं सभापतीपद मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सुरुवात सभापतीपदाची सो भारती प्रभावळे यांच्यापासून सुरू झाली. 29 महिने सलग त्यांना संधी मिळाली. त्यानंतर स्वाभिमानी परत निवडणुका झाल्या आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये नांदणीला संधी मिळाली. युनुस पटेल हे मुस्लिम समाजाचे तरुण, धडपडणारे तरुण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले, आंदोलनातले, चळवळीतले सागर शंभू शेट्टी यांच्याबरोबर त्यांचं खास जमायचं आणि त्यांना संधी मिळाली. त्यांनीही त्यांचा कार्यकाळ जवळपास 16 महिन्याचा 1.5 वर्ष त्यांनी सभापती पद भूषवलं होतं. आता कुर्डे तैना मिळते सभापती आणि त्याच्या अगोदर नांदणीला युनुस पटेलला मिळालं होतं. म्हणजेच 2 वेळा नांदणी गावाला सभापती पद मिळालं. युनुस पटेल नंतर अश्विनी कांबळे ह्या अपक्ष विजयी झाल्या होत्या. वरती विजय भोजे जिल्हा परिषदेला निवडणूक लढवत होते आणि अश्विनी कांबळे पंचसमितीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सपोर्ट केला होता. त्यांना 14 दिवस सभापती 20 दिवस सभापती पदाची संधी मिळाली होती. 2 सभापतीपदातलं जे अंतर असतं ते सभापती पदाची संधी त्यांना त्या काळात मिळून गेली. त्यानंतर कमरुद्दीन पटेल हे आता जे शिवसेनेचे आमदार उल्हासदादा पटेल त्यांच्या समवेत असतात, त्यांना स्वाभिमानीतनं संधी मिळाली होती. त्यांनी सभापती म्हणून 14 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर शिरोडनला संधी मिळाली. शिलाताई पाटील यांना स्वाभिमानीतनं 4 महिन्याची संधी मिळाली होती. त्याच्यानंतर वैशाली देवताळे यांनाही 12 दिवसाचा प्रेड मिळाला होता प्रभारीमधला आणि गणेश वडील हे सभापतीपद गेलं होतं. गजानन गाताडे यांनी सभापतीपद मिळावं म्हणून खास प्रयत्न केले होते पण त्यावेळेला त्यांचा लकी ड्रॉ फुटला नाही. त्यांच्याऐवजी देवबा भंडारे साहेबांना संधी मिळाली आणि 2 वर्ष
देवाप्पा भंडारे साहेब सभापती होते, गजानन गाताडे सभापती झाले, तर ते आमदार होतील असं बलाढ्य नेत्यांना वाटायचं. त्यामुळं गाताड्यांना बाजूला ठेवण्यात आलं गजानन गाताड्यांना, आणि त्याच वेळेला देवाप्पा भंडारे साहेबांना संधी मिळाली. वैशाली देवतळ्यांच्या नंतर सुवर्ण अपराध ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला नेत्या आहेत, अगदी कट्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मांडल्या जातात. त्यांना हायकोर्टपर्यंत त्यांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न झाला, पण त्यांचा दाखला किंवा त्यांची निवडणुकीची जी कामाची पद्धत होती ती चांगली होती. त्यांनाही दीर्घकाळ म्हणजे 1.5 वर्ष 15 महिने सभापती पदाची संधी मिळाली, आणि त्याच्यानंतर मल्लाप्पा चौगुले यांना 10 महिन्याची संधी मिळाली. पण कविता चौगुले शिवसेनेचे आहेत, त्यांना हे 10 दिवसाचा पिरियड मिळाला सभापती पदाचा, प्रभारी सभापती म्हणून. म्हणजे 56 वर्ष पंच समितीच्या सभापती पदाच्या या निवडीसुरात 56 वर्षामध्ये तब्बल 36 वर्ष रत्नापन्ना कुंभार गटानं सभापतीपद पटकावलंय, तर सारे पाटील गटानं 52 महिने म्हणजे 4.25 महिने त्यांना संधी मिळाली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 79 महिने म्हणजे जवळपास 6.5 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सभापती पदाची संधी मिळाली. तर बंडखोर नेते असतील, बबनराव जाधवसाहेब असतील, नाथबाबा वाळकुंजे असतील किंवा शंकर कोळीसाहेब असतील, यांनी 6 वर्षाचा काळ पूर्ण केला. 56 वर्षामध्ये 36 वर्ष रत्नापन्ना कुंभार गटानं समजा या सत्तेचा उपयोग करून घेतला आणि इथली विकास कामं केली होती. आज यड्रावकर गटाला प्रथमच सभापती पदाची संधी मिळते. यड्रावकर गट हा चाणाक्ष गट मानला जातो. विधानसभेत जरी पराभव झाला असला तरी राजकारणाचे आडाखे त्यांना खूप चांगले कळतात. त्यामुळं सौ कुरडे किती महिने या पदावरती राहतात, जवळपास 7 महिने राहतात की पुढची काही महिने म्हणजे पुढचा आरक्षण येईपर्यंत राहतात हे पाहावं लागेल. आणि सभापती पदाचा आत्ताचा जो निकाल हाती आला तो सौ मीनाक्षी कुरडे, आपण सांगितलं होतं आपल्याला की डिसेंबर महिन्यामध्येच दैनिक महानकारीनं सांगितलं होतं की सौ कुरडे या सभापती होतील, आणि त्या पद्धतीनं आता झाला. महानकार्याचे जे आपले स्थानिकचे रिपोर्टर आहेत संदीप इंगळे आणि ऋषिकेश बावचे या दोघांनी अंदाज दिला होता डिसेंबर महिन्यामध्ये की मल्लाप्पा चौगुले साहेब राजीनामा देतील आणि सौ कुरडे सभापती होतील. त्याप्रमाणे झाले. सभापती पदासाठी आज सौ मीनाक्षी संजय कुरडे हे शिरोदुर्ग पंचायत समितीचे सभापती झालेत. आपण पाहिलं की आढावा, पूर्ण राजकीय आढावा हा घेतला की 56 वर्षाचा 56 वर्षामध्ये सभापती पदाच्या निवडणुका कशा कशा झाल्या, राजकारण वेगळ्या पद्धतीनं झालं. इथं अनेकांनी सभापती पदासाठी आपला क्लेम लावला, पण सौ मीनाक्षी कुरडे यांना संधी मिळाली, नांदिनीला संधी मिळाली. राजू कुरडे यांच्या असेल किंवा कुसुमताई कुरडे यांचा अनुभव असेल तो मीनाक्षीताई कुरडे यांच्या पाठीशी असल्यामुळं सभापतीपद ते चांगलं हाताळतील. मल्लाप्पा चौगुले यांनी सभापती पदाच्या काळात, त्यांना 7 महिन्याचा कालावधी होता, पण हळूहळू ते 10 महिन्यावरती जाऊन पोचले, पण त्या काळात त्यांना निधी आला नाही, पण 9 BDO त्यांच्या कार्यकर्तीत होऊन गेले. त्यामुळे त्यांना काम करता आलं जर नसलं, निधी आणता आला नसला, तर सगळ्यात मोठं त्यांनी काम केलं की क्षयरोगासाठी मदत मिळवण्यासाठी ते जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी वारंवार तक्रारी केल्या, निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. आगरमध्ये लोकांच्यावरती खूप मोठं संकट आलं होतं पावसाचं, आणि या पावसामुळे घरं पडली होती, तिथं त्यांनी मदत केली. उदगावच्या शाळेसाठी त्यांनी प्रयत्न केला होता. अब्दुलाटमधल्या एका प्रसंगात त्यांनी भाग घेतला होता. दत्तवाडच्या एका मोठ्या प्रसंगात भाग घेतला होता. अचानक ते शाळेला आणि आरोग्य खात्याच्या या दवाखान्यांना भेटी द्यायचे, डॉक्टर आहेत की नाही बघायचे, औषध आहेत की नाही बघायचे. त्यामुळे प्रशासनाला एक शिस्त लावायचा प्रयोग त्यांनी केला होता. पंचायत समितीमध्ये हालचाल रजिस्टर ठेवण्यासाठी जो प्रयत्न झाला तो जवळपास मला वाटतं भीमगोंडा रामगोंडा पाटील हे पहिले सभापती असतील, त्यानंतरच मल्लाप्पा चौगुले यांनी अशी शिस्त लावली. मल्लाप्पा चौगुले यांनी प्रशासनाला अगदी काटेकोरपणे काम करण्यासाठी भाग पाडलं होतं. एक चांगला सभापती म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वीरित्या, निधी आला नसला तरी सुद्धा या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलं. इच्छाशक्ती असेल तर एखादा माणूस काम करू शकतो हे मल्लाप्पा चौगुले यांनी दाखवून दिलं. आता कुसुमताई कुरडे या राष्ट्रवादी गटा राष्ट्रवादीच्या यड्रावकर गटाच्या मानल्या जातात, त्या कसं काम करतात ते पाहावं लागेल. ही या बातमीनंतर आपण ताज्या बातम्या यानंतरही घेऊन येणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि यातली आणखीन एक बातमी पुढे पाहूया. आमचे परम मित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगर सेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विशाल पवार ग्रामपंचायत सदस्य संभाजीपूर, माननीय श्री संग्राम दळवी शिवसेना शाखा प्रमुख संभाजीपूर. आमचे परम मित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगर सेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री मिलिंद भिडे भाजपा शहराध्यक्ष जयसिंगपूर. आ
आमचे परममित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री बाळासाहेब वगरे माजी नगरसेवक जयसिंगपूर, माननीय श्री मुक्ताबाई वगरे नगरसेविका जयसिंगपूर नगर परिषद। आमचे परममित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री बाबासो अरसगोंडा पाटील सरपंच ग्रामपंचायत कनवाड। आमचे परममित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अर्जुन देशमुख जिल्हा अध्यक्ष बी वडार महाराष्ट्राचा। आमचे परम मित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री शीतल गटारे नगरसेवक जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर। आमचे परम मित्र जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री पराग पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रवीण इंगळे जयसिंगपूर कॉन्ट्रॅक्टर। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय श्री प्रदीप पाटील सीए ग्रामपंचायत विद्यमान सदस्य, माननीय श्री विनोद पवार आर्मी ग्रुप संस्थापक अध्यक्ष मावळा संघटना इचलकरंजी विश्व हिंदू रक्षा संघटना। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय श्री सयाजी चव्हाण इचलकरंजी शहर प्रमुख शिवसेना। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय श्री आमदार उल्हास पाटील शिरोळ विधानसभा सदस्य शिरोळ, उल्हास दादा युथ फाउंडेशन शिरोळ, शिवसेना महिला आघाडी शिरोळ तालुका। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक प्रल्हाद लक्ष्मण अंबी सर्व अंबी समाज नांदणी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक अनंत दांडेकर जिल्हा तलाठी संघटना अध्यक्ष। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय श्री शरद पवार शेडशाळ। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय श्री मोहन जमादार महानकारी न्यूज चॅनलचे शिरोळ तालुका प्रतिनिधी। सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। माननीय श्री आमदार उल्हास दादा पाटील, माननीय श्री सुरेश शंकर गवंडी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक माननीय श्री संजय घोरपडे शिवसेना शाखा प्रमुख अब्दुल्लाट। ब्रेक नंतर मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। यानंतर आपण पाहणार आहोत पंच समितीच्या निवडीनंतर सत्कार समारंभ कसे झाले आणि सभापती मीनाक्षी कुरडे नेमकं शिरोळ तालुक्याच्या प्रश्नावर काय म्हणाल्या। आदरणीय गुरु साहेब यांच्या आदरपत्राखाली आज
आज आज सभापती निवडबद्दल निवडमध्ये माननीय गणपतदादा पाटील हे आदरणीय राजेंद्रदादा पाटील आणि आदरणीय आमदार उल्हासदादा पाटील यांचे मी आभारी आहे. परत माझ्या सर्व पंचायत समिती सदस्य माझे बंधू भगिनी भगिनी यांचेही आम्ही आभारी आहेत आणि सर्व अधिकारी वर्ग आणि माझ्या गावातले आलेले का लोकांचे मी आभारी आहे. जे 10 वर्ष त्यांनी जनतेची सेवा केली आहे गांधी मतदारसंघाच्या माध्यमातून त्याचा जे फळ आहे की आज तालुक्याचं पण त्यांच्या घरात आलेला आहे. आणि हे करत असताना मला एक विनंती आहे अशी करायची आहे की मल्लाना सभापती होते सुरेशांना खाली होते त्यावेळी दोघं सभागृह चालवायचे. आता जर असं झालं दोघंच खाली आहे दोन पहिला वर आहे त्यामुळे त्यांनाही विनंती आहे की राहिलेली 12-16 सदस्य आहेत त्यांना सुद्धा प्रश्न पाठवायचे. कारण त्या विचारावर बसते ना तुम्ही खाली वाढत तुमच्यामध्ये आमचा हात बघू त्यामुळे त्या दोघांना एवढी विनंती आहे की बाकी सदस्यांना पण तुम्ही छान द्या. आणि निश्चितप्रमाणे खासदार अविष्की साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राजकारणाच्या वेळी राजकारण आणि इतरही समाजकारण हे लक्षात घेऊन तुमचं संख्याबळ लक्षात घेऊन आणि लोकशाही पद्धतीला मानून आम्ही माघार घेतले तुम्हाला सहकार्य केले अशाच पद्धतीचं सहकार्य 5 वर्ष इथून पुढे आपण एकमेकांना करू आणि जनतेने ज्या कामासाठी आपल्याला निवडून दिलंय ते लक्षात घेऊन जनतेचं हित आणि प्राधान्य लक्षात घेऊन अधिकारी वर्ग व पदाधिकारी यांची सांगड घेऊन इथून पुढे 5 वर्ष काम करू एवढी विनंती करतो. आणि मी प्रथमतः या निवडीमध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या आदरणीय स्वरूपाली मगदूम आणि आदरणीय राजगुरु पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी याचं मी प्रथम त्यांचं अभिनंदन मानतो. त्याचबरोबर माझ्यासाठी अतिशय आनंदाचा हा क्षण आहे कारण ज्या सभागृहामध्ये आज सभापती म्हणून ज्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला त्या माऊलींच्या हस्ते जवळजवळ 10-12 वर्ष त्यांचा आहार मी घेऊन या ठिकाणी लहानाचा मोठा झालो. राजकुले साहेब तर या ठिकाणी आहेतच आणि मला माझ्यासारखा मोठा भाग्यवान माणूस मी या प्रोसेसमध्ये त्या आदरणीय सभापतींना बसून या ठिकाणी माझा या ठिकाणी सहभाग आहे. त्याचबरोबर उद्या शिवसेना प्रमुख आदरणीय वंदनी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि गेली सभागृह गेल्या 10 वर्षामध्ये त्या सभागृहामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करणारे कोडे कुटुंबातील आदरणीय राजू कोडे यांनी 10 वर्षे सभागृहाचं नेतृत्व केलं आणि त्याचं खरं वास्तविक फळ म्हणून त्या ठिकाणी पूर्व संध्याला मिळत आहे त्याचा एक मोठा मला अभिमान आहे. मल्लाना चौगुले सुद्धा गेल्या 10 महिन्यामध्ये आज प्रोसेस आपण पाहतोय. आज विरोधी पक्षातील सुद्धा सहकारी माझे त्या ठिकाणी हातात हात घालून विरोध करण्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी झाले. त्याच्या खरं वास्तविक आज सभागृहामध्ये काम करताना मल्लाप्पांना चौगुले विरोधातील चौगुले आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी एकमुखाने काम केलं आणि त्याचंच प्रतिबिंब खरं वास्तविक या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी बघायला मिळालं. इलेक्शन फेरीवर करायचंच ठरलं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेतलं आणि इलेक्शन प्रोसेस सभापती निवडी फेरीवर केली. त्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून गुरु साहेब आमचे बीडीओ साहेब संसारे साहेब यांनी अतिशय चोखपणे कार्यभार पाहिला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि वहिनींच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.